हेलो बार्बी इज बार्बी धूम चिटून बार्बीला बंद बदक फिशिंग टाइम म्हणजे मनी लॉन्ड्रिंग वगैरह म्हणजे असं होतं मनी लॉन्ड्रिंग सॉरी चुकलो दे लिटरली जस्ट थ्रोइंग स्कॅम्स एट यू एव्हरीवेअर एव्हरी मिनिट एव्हरी डे गरम होतो मोबाईल आपल्याला कायम असं वाटतं की आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती पण ह्या हॉटसेटवर आलं की सगळ्यांचीच दांडीगुल होते. विषयखोल आणि नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस प्रस्तुत आजच्या दांडीगुलमध्ये आज तुमची सायबर सिक्युरिटी क्विज घेणार आहे. नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरसच्या ॲपला तुमचा मोबाईल कसा सिक्युअर ठेवायचा हे माहिती आहे, पण लेट सी हाऊ लिटिल यू नो अबाउट सायबर सिक्युरिटी. तुला सगळंच माहिती असणार. मला लहानपणी सिक्युरिटी गार्डच बनायचं होतं. मला खूप माहिती आहे. काहीच माहिती नाही. भारतात दरवर्षी सायबर सिक्युरिटी ब्रीच रिलेटेड किती घटना घडतात? आय एम गेसिंग. आता कॅमेरा पकडला आपण काय झालंय. ऑप्शन वगैरे दे ना काहीतरी. लेडीज फर्स्ट. ओके बीसी नाही दांडी गुला. कौन सा कानून पढ़ कर आए हैं आप? 5 to 6 thousand. हाँ सांग ना तेरी सुधा. 3 lakh. 20 lakh. 3,12,000. 5 to 6 lakhs. Lakhs? ओके हाँ lakhs पहुँच गए. 12 lakh. 10,000 × 12, 12 lakh. सॉरी म्हणजे गणित खूप कच्चं आहे माझं. 12 to 13 lakh. मी क्लोज होतो. हा तुमच्या ऑफिसमधला आहे त्यामुळे ह्याला गोष्टी माहिती. मला सगळं माहिती. कभी कभी लगता है कि आपण ही भगवान है. 12 to 13 lakh सायबर सिक्युरिटी रिलेटेड गुन्हे होतात. हे फक्त मोबाईल वाले कुठेही मोबाईल कम्प्युटर कंपनीज गुन्हेगारी वाढली आहे या जगात. सगळेजण नुसते गुन्हे करत असतात. तर ह्यातले यूथ आणि मध्यम वयीन लोक किती पर्सेंटेज असतील असं वाटतं? 80% तरी असेल. मेल वागायचे असते. 21%. मटकेच मारायचे जातात. 70% नाही. मलाही तेवढंच वाटतंय. माय आन्सर ऑल्सो द सेम. नथिंग. तो क्लोज आहे. हो 75%. चल 80%. Who told you the answer? Are you serious? Why are you revealing? Let me guess. तिचा अभ्यास जास्त. Correct me. After a few years, I'll be there. You'll be hacking? No, I don't. 20% क्राईम्स हे बायकांच्या विरोधात घडतात. म्हणजे आपण तरुण असलो तरी आपल्याला सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती नाहीये, म्हणून आजचं हे दांडीगुल करतोय. अरे यार ओहे काय बँकेतच दिले तू लगेच ओळखत नाही. त्यातलं कुठलं फेक आहे आणि कुठला रिअल ईमेल आहे हे सांगा. हा जो राईट साइडचा तो फेक आहे. काय हे वाला माझ्या राईटचा? राईटचा का पण? बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कारण इथे sgfc.net आहे आणि इथे .comcast.net आहे. त्याच्यात तुमचे बेसिकली लॉग इन आणि पासवर्ड घ्यायचा प्रयत्न चालू आहे. ट्रॉडचं स्पेलिंग चुकलं. फ्रॉड असतं ना. मंदबदक. मंदबदक. पण मंदबदकचं बरोबर आहे. बरेचदा अशा मेल्स हे जे करतात ते स्पेलिंग मिस्टेक्स कडे लक्ष नाही देत. अच्छा हे तसं बोल. पण माझंही बरोबरच होतं ना. इंग्लिश पण कच्चा होता ना. नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस ह्याचा जर का तुम्ही ऍप डाउनलोड केलेला असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या लिंक्स पासून प्रोटेक्शन मिळेल. मी काय करायचं लिंक कॉपी करायचं त्याच्या टाकायचं त्याच्यावरती. यस त्या लिंक्स आपण तिथे व्हेरीफाय करू शकतो की ह्या ऑफिशियल आहेत का आपण व्हिजिट करू शकतो. ओके ग्रेट सुपर. हे मग हाफ ऑफ पॉइंट. पहिलं उत्तर मी दिलंय. नेक्स्ट. हा नेक्स्ट. मला पण राईटचं वाटतोय मला. हा फक्त पहिलं दाबून नंतर लेफ्ट वाला ओरिजिनल आहे. म्हणजे आम्ही सेमच बोलतोय शेवटी. लेफ्ट वाला खरा आहे. सर आपका लेफ्ट या मेरा लेफ्ट? ते त्या आय पेटीएमच्या सर्व्हर वरून आलेलं आहे. हे असं रँडम नंबर आहे तर ते लफडी असतात. इथे .eu लिहिलंय आणि इथे लिहिलंय केअर. paytm.com/care आणि इथे लिहिलंय यू. कुठली साईट सेफ आहे आणि कुठली अनसेफ आहे? मला तर डिस्लेक्सिया आता व्हायला लागलं माझं डायरेक्ट. दोन्ही अनसेफ आहेत का? मला वाटतं दोन्ही सेमच आहेत. नाही फॉन्ट वेगळा आहे दोन्हीचा आणि चष्म्याच्या नंबर मध्ये. नाही नाही रे फॉन्ट बरोबर फॉन्ट मध्येच फरक आहे. हो दोन्ही फॉन्ट सेम वाटतात. नाही 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 हा वरती https नाही. सेम असत रे. लोअर वन https. मी दोन्ही बघेपर्यंत तिला दिसतं असं पटकन. लाईक हॅव यू प्रॅक्टिस इन युअर चाइल्डहुड स्पॉट द डिफरन्स?
Yes, I have. कुठलेही दोन प्रकारचे सायबर क्राइम सांगा. फिशिंग आणि आयडेंटिटी थेफ्ट. मालवेअर एसक्यूएल इंजेक्शन. मालवेअर मी बोलणार तो मालवेअर तोंडरती तो माझ्या. मालवेअर म्हणजे? मालवेअर म्हणजे नाही माहिती. शाबास बेटा. मालवेअर इज लाईक व्हायरसेस जे आपल्या अकाउंटवरती येऊ शकतात आणि एसक्यूएल इंजेक्शन इज मुद्दाम फिशिंग थ्रू इंजेक्ट केलं जातं एखादा व्हायरस किंवा एखाद्या जसं हॅक होण्याची शक्यता असते. एटीएम स्कॅम, एटीएम कार्ड ह्याच्यातून होतात ते. दुसरं UPI जे आत्ता तू म्हणालास ते. तिसरं हे मी जिंकले प्लीज. बँकेत काम करणं. फिशिंग म्हणजे काय? फिशिंग टाइम म्हणजे मनी लॉन्ड्रिंग वगैरे म्हणजे असं होतं. सॉरी चुकलो. उकीला माफी नाही. आपण जेव्हा मासे पकडतो तेव्हा आपण खालती गळाला काहीतरी लावलेलं असतं एक खायला, की तुम्हाला थोडं काहीतरी खायला देतात त्याच्या बदल्यात तुमच्याकडनं खूप जास्त घेतात. हे फिशिंग आहे पण वेगळं आहे जरा. एक जाळं आहे आणि एक आपलं असं बसून निवांत चाललंय असं नाही. फिशिंग म्हणजे फ्रॉड मेसेजेस येतात जिथे तुम्हाला तुमचा क्रेडिट कार्डचा नंबर मागितला जातो, एस्पेशली CVV नंबर मागितला जातो. फिशिंग इज मेल थ्रू एखादी लिंक पाठवणं, त्याच्या थ्रू आपला मोबाईल किंवा आपलं जे काही कम्प्युटर वगैरे हॅक होऊ शकतो. हे माहिती होतं मला, तिची पहिली वेळ म्हणून जिंकू दे काही. सर टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय? माहित नाहीये मला. मला तो सांगत असतो टू स्टेप कर बाई. पहिली गोष्ट ते बघतात कसं मला ते सांग. केली मला शोधून मिळत नाही. I was giving you a chance. Yeah. Two-step verification is एक तर आपल्याला आपला जो सेफ मेल असतो तिथे एक कोड जातो, किंवा आपला जो नंबर रजिस्टर्ड असेल त्याच्यावरती जातो. तर समजा मी मोबाईल घेतला तर ह्याच्यावर मी तुझ्या सगळ्या म्हणजे इन्क्लुडिंग बँकिंग डिटेल्स वगैरे सगळ्यामध्ये जाऊ शकतो. टू स्टेप केलं की तुझ्या दुसऱ्या ह्याच्यावरनं तू ते ब्लॉक करू शकतो. आणि दोन्ही गुण पळाला तर कुणी नाही करायचं असं शक्यतो. एकतर हिला प्रश्न आधी माहिती होते नाही, नाहीतर मग हिचा कोणतरी आहे जो सायबरच्या ह्याच्यात आहे असं काही नाहीये. ही बेसिक माहिती खूप आधी वाचलेली आहे. एवढी हुशार नाहीच आहे मी. ही मी छोटी सी बात पे हक दिए बे. तुम्ही कुठे ऑनलाइन शॉपिंगला गेलात किंवा बाहेर शॉपिंगला गेलात, तुम्हाला QR कोड दाखवले जातात, तर तुम्ही QR कोड पटकन स्कॅन करून पेमेंट करता का काही चेक करता? नाही, मी पर्सनली नाही घेत सिक्युरिटी चेक. Do you scan any QR code? Yeah, all the time. पण मी जीपे वरन करतो सीरियसली. जसा करतो आणि त्याला दाखवतो की भाई तेरा येईल. बेसिक जो कारण पेटीएम वगैरेचा स्कॅन असतो ते डायरेक्टली करतो आपण. बऱ्याचदा आपण खूप घाईत असतो आणि हे पेमेंट असेच होऊन जातात. रँडम QR कोड स्कॅन करू नका कारण त्यातून पण व्हायरस येऊ शकतात. नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरसच्या ॲपमधून तुम्ही हे QR कोड सेफ आहेत का नाही हे चेक करू शकता. नाईस, चांगलं. आता एवढी काळजी घेऊन पण जर तुमचं डिवाइस हॅक झालं तर ते कसं ओळखायचं? मला झाला नाहीये कधी ऍक्च्युली. अनयुजुअल ऍक्टिव्हिटीज ऑन आवर फोन. गरम होतो मोबाईल. गरम होतो मोबाईल. बरोबर. तापतो आता माझी सटकली. तर आपले जे जवळचे लोक आहेत त्यांना आधी सांगायचं की ह्या गोष्टी झाल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायबर म्हणजे पण हे सगळं झाल्यानंतर ओळखायचं कसं मुळात? मेरा दिल बैठा जा रहा है कुछ तो बोलो. I mean, depending on the kind of a hack it is, usually they're invisible until they want something from you. So then the only other thing is to have an antivirus. काही गोष्टी ऍक्सेस होत नाहीत आपल्या फोन मध्ये एखादा ऍप असेल. सो वी शुड कीप ऑन चेकिंग दिस अननोन ऍक्टिव्हिटी हॅज हॅपन्ड विथ आवर डिव्हाइस. आता जर मोबाईल हॅक होत असेल तर आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? प्रिकॉशन म्हणजे तेच की आपण कॉमन सेन्स युज केला पाहिजे पहिली गोष्ट. कुठे पण स्कॅन नाही करायचं. स्कॅन नाही करायचं. साइट्स वर नाही जायचं. When I was on Windows, I used to have like a regular hygiene kind of a checkup. Unsecure website shakyato mobile varna open as karayacha nahit. Tya shakyato web browser varna karayacha. Kya mitracha phone varna. Passwords maybe change karu shakto every month. Lakshat rahat astil tar. Kiva kuthe tari lihun theva. Passwords lihun thevna safe ahe? Nahi. Nahi. Badam khana safe ahe. Badam kha. आणि पासवर्ड लक्षात ठेवा. पासवर्ड लक्षात ठेवा. आणि इफ ऍट ऑल आता हे सगळं करून पण सायबर क्राईम झाला तर काय कराल? मला पर्सनली माहितीच नाही की जर असं झालं तर कुठल्या साईटवर इन्फॉर्म करायचं की बाबा हे झालंय. आय वुड इन्फॉर्म ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिली दॅट माय अकाउंट हॅज बीन हॅक्ड. पोलीस जा पहिली गोष्ट. सायबर सेल म्हणतात त्याला आणि त्यांच्याकडे जा तुम्ही. आणि त्यांची वेबसाईट वगैरे पण असते. सो ऑनलाईन पण तुम्ही जाऊन रजिस्टर वगैरे करू शकता. आणि एक IVR नंबर आहे त्यांचा. मला पण नंबर नाही आठवत आहे. तुम्हाला आम्ही हे करू तो.
Yes, so cybercrime.gov.in is the website where you can register or report a complaint. आणि 1930 हे दोन सगळ्यात महत्त्वाच्या घटना तुम्ही आत्ताच्या आत्ता करायच्या. ह्या गोष्टी जेवढं लवकर होईल तेवढं करावं माणसानं. Yes, so that was it. कोण जिंकलं? बार्बी फोन देऊन सत्कार करत आहे. तुमचा मोबाईल डिव्हाइस व्हायरसेस आणि सायबर थ्रेट्स जसं की आपण आता जे बोललो फिशिंग मेल्स फ्रॉड मेसेजेस लिंक्स या सगळ्यापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर नेट प्रोटेक्टरचा मोबाईल सिक्युरिटी अँटीव्हायरस विकत घ्या. फक्त 99 रुपीजला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या लॅपटॉपसाठी टोटल सिक्युरिटी अँटीव्हायरस सुद्धा अवेलेबल आहे. ह्या दोन्हीच्या लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेल्याच आहेत. अँड दे हॅव अ स्पेशल प्रोडक्ट जस्ट फॉर वुमेन, द डिजिटल गॉडेस पॅक. सो मेक शुअर यू चेक इट आउट. द लिंक्स आर इन द डिस्क्रिप्शन. आय ऑनेस्टली आय रियली फील लाईक दिस डिजिटल गॉडेस पॅक इज समथिंग दॅट all of our mothers should have on their phones. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती दांडीगुल घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि आमचं नवीन मर्च आला आहे ते जर हवं असेल तर वेबसाईट वरती जाऊन लवकर घ्या. येस, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विषय खुलला सबस्क्राईब करा. चीयर्स. हॅलो बार्बी. येस बार्बी. धूम चिटून बार्बीला.